गुरु पुष्यामृत योग आहे, गुरुवार आहे, त्याबरोबर हा आमच्यासाठी महाविजयाचा दिवस आहे, कारण आजच 5 वर्षापूर्वी 2019 निवडणुकीचा निकाल लागला होता आणि प्रचंड बहुमताने 1,13,414 मतांनी या अकोले विधानसभा मतदारसंघातील माई जब्बाब जनतेने मला निवडून दिलं होतं। आज परत एकदा शिवाई देवीचं दर्शन घेतलं, छत्रपती शिवरायांचं दर्शन घेतलं आणि कोळी चौथऱ्याचं दर्शन घेऊन अकोल्यात येऊन जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पदस्पर्श केला होता तिथं त्या भूमीचं दर्शन घेऊन अगस्ती महाराजांचं दर्शन घेतलं, येऊन दर्ग्याचं दर्शन घेतलं, महात्मा ज्योतिराव फुलेंना अभिवादन केलं आणि माझा फॉर्म या मायबाप जनतेच्या साक्षीनं मी आज दाखल केला आहे आणि यानंतर मी थेट थोड्या वेळात राघोजी भांगऱ्यांच्या जन्मभूमीला त्यांच्या दर्शनासाठी, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी, त्यांच्याकडनं प्रेरणा घेण्यासाठी तिथं जाणार आहे। आणि एवढं सगळं तुम्ही पाहत असाल, आज खरं तुम्ही कुठलंही शक्तीप्रदर्शन करायचं नाही असं ठरवलं होतं, कुणालाही असं विशेष सांगितलं नव्हतं, परंतु एवढी सगळी जनता ही प्रेम करते आहे आणि आज तुम्ही पाहत असाल तरी सोयाबीन काढायचे दिवस आले, पावसानं किंवा अडचणी केल्यात शेतकऱ्यांना, भारताच्या पली आल्यात, पण ह्याही याच्यात पहिलं शेतकऱ्यांना आजही मी आवाहन करतो का तुमच्या पिकं जे हाताला आले ते पहिले पिकं काढून घ्या। त्या निवडणुकांना दीपावळीनंतर रंगत भरायला सुरुवात होणार आहे, त्यावेळेला ज्या जाहीर सभा होतील त्या जाहीर सभांना आपण या, तुम्ही त्यावेळेला आदरणीय आजीदादा पवार साहेब येतील, बाकीचे प्रमुख वक्ते येतील, सयाजीराव शिंदे हे येतील, तर त्यावेळेला या सभांमधून विचार ऐकले पाहिजे, कारण शेवटी हा महाराष्ट्र शिवराय शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी, राघोजी भांगरेंच्या विचारांनी चालतो आणि मग ह्या विचारांची बांधिलकी खरी कुणाची आहे की नुसती नावापुरतं फक्त शिवशाहू फुले आंबेडकरांचा वापर करायचा आणि जनतेला मात्र विकासापासून दूर ठेवायचं, तर आपल्याला हे राजकारण करायचं ते जनहितार्थ करायचं आहे, आपल्याला हे राजकारण करायचं आहे ते विकासासाठी करायचं आहे, हे आपल्याला लोकशाही जी बुलंद करण्यासाठी करायचं आहे। आणि म्हणून माझी विनंती राहील की जनतेनं नक्की यावं, सभांना भेटी द्याव्यात, माझ्या काही कॉर्नर सभा होतील गावागावात, मी तिरंगा जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं प्रत्येक गावात पोचलो आहे, त्याच्या आधी कित्येक वेळा गावात येऊन गेलो आहे, अशी बरेच गावं आहेत का 5-5, 10-10, 20-20, 30-30, 40-40, 50-50 वेळा मी गावातून पोचलो आहे आणि मग आत्ता परत तुमच्याकडे येतो आहे। आत्तापर्यंत जे केलं आहे याच्यापेक्षा दुप्पट स्पीडनं पुढच्या ह्या 5 वर्षात मी काम करणार आहे। आज आरोग्याच्या उपजिल्हा रुग्णालयाचा नारळ फोडला ते उभं करायचं आहे, ग्रामीण रुग्णालय बोट्यासारखं असेल शेडीसारखं ते उभं करायचं आहे, रस्ते काँक्रीटचे जे चालू आहेत ते पूर्णत्वाला न्यायचे, मुळा बारामाही करायचे, आढळा बारामाही करायचे, प्रवरेच्यासह सगळ्या पाण्याचं नियोजन करायचं आहे, म्हणजे आणि एवढंच नाही तर अकोले तालुक्यात तुम्ही पाहत असेल की शैक्षणिकदृष्ट्या कॉलेजेस नाही आहेत, तर मेडिकल कॉलेज असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, अशा गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या सुविधा निर्माण करायच्या आहे आणि विशेष म्हणजे MIDC तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी MIDC उभी करायची आहे, पर्यटनातून रोजगार निर्माण करायचा आहे, पर्यटन तालुका घोषित करून त्याच्यात आता डेव्हलपमेंट सुरूच आहे, देवीचा घाट फोडायचा आहे, तोलार खिंड करायची, असे अनेक प्रश्न घेऊन मी पुढे जाणार आहे आणि आम्हाला खात्री आहे की हे सगळं करू शकतो हा किरण लामटे करतो आणि तेही अजितदादांच्या नेतृत्वाखाली हे सरकार ज्यावेळेला येईल त्यावेळेला किरण लामटेला जी संधी भेटणार आहे त्यात विकासाची घोडदौड करू शकतो, कारण याच्या आधी पिंपळगाव खांडचा प्रश्न आहे, अजितदादा होते म्हणून ते धरण झालं आहे, इकडे गेलं तर पाडोशीचं धरण आहे, अजितदादा होते म्हणून ते झालं आहे, जर समजा जर पाडोशीचं धरण आडाळा खोऱ्यात नसतं आणि इकडं मुळा खोऱ्यात पिंपळगाव खांड नसतं तर शेतकऱ्यांना पावसाळ्यानंतर शेतीला पाणी भेटलं नसतं, याची जाणीव शेतकऱ्यांमध्ये आहे आणि म्हणून हा अकोले तालुका काही माझे दादा पवार साहेबांच्या ऋणात राहील, किरण लामटे जनतेची सेवा करत राहील आणि 23 नोव्हेंबर 2024 गुलाल इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल। प्रत्येक पक्षानं त्याचा सर्वे केलेला आहे, प्रत्येक पक्षानं सर्वे केलेला आहे आणि या सर्वेमध्ये हे कुठंच नाही, त्यामुळे यांना एकत्र आणायचं, यांची गोळाबेरीज करायची, तरी ते समोर ही मायबाप जनता त्यांना समोर स्वीकारायला तयार नाही, त्या लोकांनी आत्तापर्यंत स्वातंत्र्यापासून जेवढे आमदार झाले ते एकही एवढं काम करू शकणार। आता गायकर साहेब आहेत माझ्याबरोबर, बाकीचे सगळे सहकारी आहेत, ते काय म्हणतात की डॉक्टर साहेब तुम्ही काय, तुमच्यात करिश्मा आहे काय, जादू आहे, तुम्ही मात्र 1.5-2 वर्षामध्ये एवढा झपाट्याने विकास केला
मग अकोल्याचं बसस्थानक असेल, तिकडं रस्ते असतील, अजून तहसील कार्यालय असेल, अजून कारखान्याचे रस्ते, अजून बरीच कामं एवढ्या कमी कालावधीत करू शकलो. आणि त्यामुळं मला काही चिंता नाही. आता त्यांना ज्यांना तिकीट द्यायचं त्याला देतील.